नमस्कार, मी मुस्कान। आपण पाहतात माय मराठी टीव्ही। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा माय मराठी टीव्ही। पाहूयात आताची महत्त्वाची बातमी। माझा स्वाभिमान गुजरात चा, माझा स्वाभिमान गुजरात चा, काँग्रेस पक्षाचा विजय असो, पृथ्वीराज बाबांचा विजय असो। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कराड येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दीपावली सणाच्या अनुषंगाने व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शक्ती प्रदर्शन न करता मागच्या वेळी सारखेच यावेळी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूयात याची काही दृश्ये। आज मी साधेपणाने आज सहकार्याने घेऊन दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचा नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे, अर्ज भरला आहे। आता पुढचे 20 दिवस निवडणुकीचा प्रचार रणधुमाळी होईल। आज जरी 7-8 पक्ष असणार असले तरी ही लढाई 2 विचारधारांची आहे, त्यामुळं विचारधारा टिकवण्याकरता विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये जातीवादी प्रवृत्तीचा प्रवेश होणे याकरता आम्ही इथं रुग्णालय उतरलेलो आहे। विश्वास आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेनं लोकसभेमध्ये आमच्या आघाडीला प्रचंड बहुमत दिलं, 65% आता विधानसभेला देखील महाविकास आघाडीला 65% तिन्ही पक्षाचं आणि मित्रपक्षांचं समन्वय झालेलं आहे। ताकदीनं तिन्ही पक्ष मिळून जातीवादी प्रवृत्तीला थांबवण्याकरता प्रचार करणार आहे। महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा आदर्श मलेशाचा विचार करून मी पुढे चालू आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता सातारा जिल्ह्यातली कराड तालुक्यातली कराड मतदारसंघातली जनता मला निश्चितपणे मागच्या 2 वेळेस आताही आशीर्वाद देतो। बाबा गद्दारी केली ह्या विषयावरून आता या गद्दारांचं एकंदरीत महाराष्ट्रातल्या कशा पद्धतीने परिणाम दिसू शकणार आहे? देशमुख, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, राजकीय परंपरा, ऐतिहासिक परंपरा आपल्याला माहिती आहे। महाराष्ट्राची ओळख गद्दारांचा प्रदेश म्हणून नाही, जो डाग लागलेला आहे बुजून काढण्याकरता महाराष्ट्राची तमाम जनता, तमाम समविचारी राजकीय पक्ष ह्या महाराष्ट्रावर लागलेला डाग पुसून टाकायचा प्रयत्न करतो।